आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टोप कासारवाडी परिसरात बेकायदा दगड उत्खनन, क्रशर पासून प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. हातकणंगले तालुक्यातील टोप कासारवाडी परिसरात बेकायदा दगड उत्खनन होत असून या उत्खननाचा आणि क्रशरचा नाहक त्रास नागरिकांना होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले. टोप आणि कासारवाडी गावच्या वेशीवर गट नंबर 630 मध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दगड उत्खनन रात्रंदिवस सुरू आहे. गंगारामनगर आणि टोप परिसरातील रहिवाशी वस्तीपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे उत्खनन सुरू असून या ठिकाणी दररोज बोअर मशीनने बोअर ब्लास्ट करून उत्खनन केले जात आहे. हा बोअर ब्लास्टच्या आवाजाने लोकांच्या झोपा उडाल्या आहेत. तर दररोज सुरू असलेले दगड उत्खनन आणि क्रशर यामुळे सकाळ संध्याकाळ हा संपूर्ण परिसर धुळीत लोटलेला असतो. धुळीचे कण जेवणातून आणि हवेतून पोटात जात आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे गंभीर बनत चाललाय. पण याकडे स्थानिक टोप आणि कासारवाडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. याबाबत माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी पवार यांच्या पत्नी पुष्पा शिवाजी पवार यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि कासारवाडीचे ग्रामसेवक पी एस परीट यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की या भागातील अनधिकृत दगड उत्खनन व क्रशर आणि बोअर ब्लास्टिंग थांबवावे अशी लेखी मागणी पवार यांनी केली आहे. महानकारी न्यूज साठी टोपहून कुबेर हंकारे. सध्या टोप गावच्या परिसरामध्ये 630 गट नंबर असून खाजगी व 630 गट नंबर यामध्ये बेकायदेशीर उत्खनन चालू आहे. ते उत्खनन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की मशिनरी व पोकल्यान्स इतर बोर ब्लास्ट या पद्धतीने चालू आहे असल्यामुळे इथं सर्वसाधारण राहणाऱ्या लोकवस्ती व स्वतः माझे घर असून इतक्या प्रमाणात प्रदूषण होत आहे की त्या प्रदूषणामुळं लोकांची लोकांच्याकडे रोगराई परत आजार घडू लागले. त्यामुळे लोकांची जीवितहानी धोक्यात आली आहे. त्यामुळे कदाचित एखादा देश माझा मृत्यू देखील होण्याची शक्यता आहे. त्या मुलाबाळांचा आणि लोकांचा हा जीवनाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे ताबडतोब ह्या तहसीलदार प्रांत ऑफिस व या लोकांनी येऊन या खाणीचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही दाद मागण्यासाठी ग्रीन ट्रायब्युनल न्यायालयात जाणार आहे.